एकोणतीस नोव्हेंबरच्या दुपारी आपल्या दुचाकीने जाणाऱ्या हरजितसिंग जगतसिंग मुंगा यांना शिवशाही बस चालकाने धडक दिल्याने मुंगा थेट चाकात येऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेतली मात्र तोपर्यंत हरजित सिंग मुंगा गतप्राण झाले होते या प्रकरणात मृतकाच्या नातेवाईकांनी बडनेरा पोलीस स्टेशन गाठून शिवशाही चालकांविरुद्ध तक्रार नोंदविली आहे अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक समजले जाणारे हरजित सिंग जगतसिंग मोंगा यांचा एकोणतीस नोव्हेंबरच्या दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी भीषण अपघातात मृत्यू झाल्याने शहरात त्यांच्याविषयी सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या आहे हरजित सिंग मोंगा हे एकोणतीस नोव्हेंबरला दुपारी आपल्या एच सत्तावीस सी क्यू एकसष्ट त्र्याण्णव क्रमांकाच्या अॅक्टिवा ते बडनेरा मार्गाने विरुद्ध दिशेने जात होते अशातच राज टाऊनशिप जवळील रस्त्यावर त्यांचा अचानक एमएच झिरो सहा डब्ल्यू एकोणतीस एक, एक क्रमांकाच्या शिवशाही बससमोरील चाकात येऊन त्यांच्या जागीच मृत्यू झाला याच घटनेची माहिती त्यांचे नातेवाईक असलेले प्रितपाल सिंग मोंगा यांना फोनद्वारे मिळताच त्यांनी जिल्हा जिल्हासामान्य रुग्णालय गाठले मात्र तोपर्यंत हरजित सिंग मोंगा गतप्राण झाले होते अपघाताची संपूर्ण घटना येथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे या प्रकरणात प्रितपाल सिंग मोंगा यांनी बडनेरा पोलीस स्टेशन गाठून शिवशाही बस चालक विरोधात तक्रार दाखल केली या घटनेचा तपास आता बडनेरा पोलीस करीत आहे